आई भवानीचा गजर म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर प्रवास करताना फास्टॅग नसल्यास आजपासून वाहन चालकांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. मुंबईच्या वेशींवर मात्र फास्टॅग सक्ती लांबणीवर पडली आहे. मुंबईत महिन्याभरात फास्टॅगची 100% अंमलबजावणी होऊ शकेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील 47 टोल नाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुंबई पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग इथं फास्टॅग बंधनकारक असेल. मुंबईच्या वेशीवरील 5 टोल नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा उभारण्याचं काम सुरू आहे. पुढील महिन्याभरात मुंबईत फास्टॅगची 100% अंमलबजावणी होऊ शकेल. तर फास्टॅग सक्तीच्या पहिल्याच दिवशी वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खाणीवडे टोल नाक्यावर बऱ्याच वाहनांना फास्टॅगचे स्टिकर नव्हते, त्यामुळे त्यांना बराच वेळ रांगेत ताटकळत राहावं लागलं. स्टिकर नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जात असल्यानं आर्थिक भूर्दंडही बसला. शिवाय टोल नाका कर्मचाऱ्यांशी वाहनधारकांनी हुज्जत घातली ती वेगळीच. केंद्र सरकारनं काही पॉन साइट्स आणि काही चायनीज ऍप बंद केलेत, मात्र VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या माध्यमातून या साइट्सपर्यंत अजूनही पोहोचता येत आहे. यातून काही गुन्हे घडल्याच्या तक्रारी सुद्धा सायबर विभागाकडे आल्या आहेत, त्यामुळे लहान मोठ्या सगळ्यांवरच लक्ष ठेवण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागानं केलं आहे. पीओपी मूर्तीवरील बंदी कायमस्वरूपी हटवायला हायकोर्टानं नकार दिलाय. गेल्या मे महिन्यात पीओपी पासून तयार केलेल्या मूर्तींवर बंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं बंदीच्या निर्णयाला 1 वर्षाची स्थगिती दिली होती, पण ही बंदी कायमस्वरूपी उठवण्याची मागणी करत मूर्तीकार संघटनेनं न्यायालयात धाव घेतली होती. कोविन ॲपमधील डुप्लिकेट एंट्रीजमुळे मुंबईत लसीकरण लाभार्थ्यांच्या संख्येचा गोंधळ होतोय. कोवि ॲपमध्ये जवळपास 25% एंट्रीज डुप्लिकेट आहेत. कोविन ॲपमध्ये मुंबईतल्या जवळपास 1,09,000 हेल्थ वर्कर्सची नोंदणी झाली, त्यातील 48% लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची नोंदणी डुप्लिकेट झाल्याचं दिसून येत आहे. अनेक डॉक्टर्स अनेक रुग्णालयात भेटी देतात, त्यामुळे त्यांच्या 1 पेक्षा अधिक वेळा नोंदणी झाल्याचं दिसून येत आहे. ही समस्या आता कोविन टेक्निकल टीमच्या लक्षात आणून देण्यात आली आहे. नागपुरात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होत चाललाय. काल नागपूरमध्ये 498 कोरोनाबाधित वाढले. शहरात 3 आणि ग्रामीणमध्ये 1 कोरोनामुळे बळी गेला. महत्वाचं म्हणजे काल 2,635 चाचण्या झाल्या होत्या, त्यामध्ये 498 पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचं प्रमाण 18% जास्त आहे. गेल्या 10 दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत चाललाय, त्यामुळे प्रशासनाच्या चिंताही वाढल्या आहेत. दरम्यान कोरोनाच्या नियमांचं अजूनही पालन होत नसल्याचं चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळेच नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेनंही कारवाई तीव्र केली आहे. निर्धारित संख्येपेक्षा अधिक वराडी आढळल्यानं मनपानं वधूवराच्या कुटुंबाला आणि मंगल कार्यालयाला दंड ठोठावलाय. कोरोनाचे नियम न पाळल्यानं धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकानं नरेंद्रनगरमधील तुकाराम सभागृहाच्या संचालकांना 5,000 दंड ठोठावला, तर वधूवराच्या कुटुंबियांना 5,000 दंड ठोठावला. सिरम कंपनीच्या लसीची जगभरात चर्चा आहे. जगभरात भारतीय सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. WHO या जागतिक संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी कोविशिल्डला मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 2 व्हॅक्सिनना WHO मान्यता दिली आहे, त्यात भारताची कोविशिल्ड आणि दक्षिण कोरियातील SK बायो कंपनीच्या व्हॅक्सिनला इमर्जन्सी वापराची मान्यता देण्यात आली आहे. गरीब देशांमध्ये देखील कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून केली जाणारी सक्तीची वीज बिल वसुली थांबवण्यात यावी, वीज पंपांचं तोडलेलं कनेक्शन जोडण्यात यावं, या मागणीसाठी भाजपनं जालन्यातल्या हसनाबाद आणि राजूर या 2 ठिकाणी आंदोलन केलं. हसनाबादमध्ये रास्ता रोको करण्यात आला, तर राजूरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मिथुन चक्रवर्तींची भेट घेतली. मुंबईत ही भेट झाली. मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्तींच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. पश्चिम बंगाल निवडणुकीआधी झालेल्या या भेटीमुळे चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील महापालिकांच्या महासभा आता सभागृहात होणार आहेत. ठाणे हायकोर्टानं या संदर्भात आदेश दिलेत. विशेष म्हणजे हा आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असणार आहे, त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या महासभा या आता प्रत्यक्ष स्वरूपात होणार आहेत. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष पद्धतीनं सभागृहात होण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयामुळे राज्यभरातील महापालिकांच्या महासभा आता प्रत्यक्ष स्वरूपात होतील. 23 फेब्रुवारीपासून आदेशाची अंमलबजावणी व्हावी असे आदेशही न्यायालयानं दिले. वनमंत्री संजय राठोड यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांनी या संवेदनशील प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले, त्यामुळे सत्य बाहेर आल्यानंतर काय ती पुढील कारवाई होईल असंही त्यांनी नमूद केलं.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात चर्चेत असलेल्या अरुण राठोडच्या घरात चोरी झाली आहे. बीड जिल्ह्यातल्या परळीपासून जवळच धारावती तांडा इथं अरुण राठोडचं घर आहे. पूजा चव्हाण प्रकरण चर्चेमुळे राठोड कुटुंबीय घराला कुलूप लावून चार दिवस बाहेर गेले होते. ते घरी परतल्यानंतर कुलूप तुटलेलं आणि घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आढळून आलं. 2.5 लाखांच्या ऐवजाची चोरी झाल्याची तक्रार राठोड कुटुंबियांनी पोलिसात दिली आहे. बंजारा समाजाच्या पारंपरिक अखिल भारतीय लेंगी महोत्सवात सैराट फेम आर्ची उर्फ रिंकू राजगुरुनं हजेरी लावली. आर्चीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यातील सारखनी इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून 105 संघ सामील झाले. बंजारा समाजाचा कुठलाही लिखित इतिहास नाही. पारंपरिक बंजारा लोकगीतांतून बंजारा समाजाचा इतिहास अनेक थोरांनी मांडलेला आहे. या लोकगीतांना लेंगी म्हटलं जातं. नवीन पिढीला त्याची माहिती व्हावी हा या महोत्सवाचा हेतू असतो. नागपुरात अंडा पार्क उभारण्यात येणार आहे. बर्ड फ्लू नंतर लोकांमध्ये अंडी आणि चिकन खाण्याबाबत असलेलं गैरसमज दूर करणं तसंच कुक्कुटपालन व्यवसायात युवकांचा सहभाग वाढावा हा यामागचा हेतू आहे. पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुक्कुटपालन विभाग प्रमुख डॉक्टर मुकुंद कदम यांच्या संकल्पनेतून हे अंडा पार्क तयार होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांना पाठवण्याची तयारी सुरू आहे. एक हरिण रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका दगडाला पाहून घाबरला आणि त्यानं चक्क धूम ठोकली. नेमकं असं घडलं तरी काय एका व्हिडिओतून ते समोर आलंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. बातमी आहे भीषण अपघाताची. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात कालव्यामध्ये बस कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 7 जणांना वाचवण्यात यश आलं. सुमारे 60 प्रवासी या बसमध्ये होते. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जातोय. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं ही बस कालव्यात कोसळली. ही बस सिधीवरून सटणाकडे जात होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. कल्याणशेळ रोडवरील मानपाडा रोडवर एसटी महामंडळाची एक बस चक्क नट बोल्ट शिवाय धावत असल्याचं आढळून आलं. ही बस सोमवारी पनवेलहून कल्याण डेपोमध्ये आणि आज कल्याण डेपोमधून पनवेलकडे निघाली होती. त्यात प्रवासीही बसलेले होते. मात्र मानपाडा रोडवर पोहोचताच एसटीच्या मागील चाकात काहीतरी गडबड असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानं एसटी थांबवली तेव्हा सगळा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पुढचा अनर्थ टळला. एसटी महामंडळ आपल्या वाहनांची कशी देखरेख करतं याची पोलखोलच यातून झाली. वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय परिसरात विजेच्या खांबावरच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. जवळपास अर्धा तास ही आग धुमसत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीमुळे वाहतूकही ठप्प झाली होती. दरम्यान महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील टूल किटचे धागे दोरे थेट मराठवाड्यापर्यंत आले. टूल किट ज्या तिघांनी तयार केलं त्यातील एक संशयित शंतनू मुळूक हा बीडचा आहे. त्यानं अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केलाय. त्यात शंतनू मुळूकला जामीन मंजूर झालाय. दिल्ली पोलिसांनी शंतनूच्या बीड आणि औरंगाबादच्या घराची झाडाझडती घेतली अशी माहितीही पुढे येते. बीड आणि औरंगाबाद येथील बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी केली. कुठून त्याच्या खात्यावर पैसे आले का आणि कुणाला पाठवले याचीही चौकशी पोलीस करत आहेत. वादग्रस्त अभिनेता दीप सिद्धूला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज त्याला कोर्टात सादर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टानं त्याला पोलीस कोठडी पाठवली.
क्राइम ब्रांचच्या कस्टडीत सध्या दीप सिद्धू आहे. शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार केल्याचा आरोप दीप सिद्धूवर आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत जीवेत श्रद्धा शतम आरोग्य योजना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. 81व्या वर्षात पदार्पण केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नावही या योजनेत समाविष्ट करण्यात आलंय. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा हा या योजनेचा उद्देश असणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेची संकल्पना मांडल्यानंतर योजनेचा प्रस्ताव विभागामार्फत तयार केला जातोय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजना जाहीर करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. नोंदणीकृत ग्राहकांना SMS आणि कॉल केल्या संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत या निर्णयावर एकमत झाले. ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश रविशंकर प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना दिले. फसव्या कारवायांच्या चौकशीसाठी एजन्सीशी समन्वय साधण्यासाठी डिजिटल इंटेलिजन्स युनिट अर्थात DIU नोडल एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत दूरसंचार ग्राहकांना त्रास देणाऱ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि टेलिकॉम कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीनं यंदाच्या वर्षीपासून भूत विद्या कोर्स सुरू केला. या कोर्सबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या कोर्ससाठी युनिव्हर्सिटीनं 2019 मान्यता दिली होती. मात्र कोरोनामुळे हा कोर्स सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान आता अनलॉक नंतर हा कोर्स सुरू करण्यात येतोय. तर हा कोर्स करण्यासाठी अनेक विद्यार्थीही उत्सुक आहे. या कोर्समध्ये प्रॅक्टिकलचाही समावेश असेल. कोट्यवधींच्या चंद्रपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी विद्यमान संचालक मंडळ महाव्यवस्थापकांवर खापर फोडण्याची तयारी करत आहे. जिल्हा बँकेनं महाव्यवस्थापकांना कारणं दाखवा नोटीस जारी केली आहे. यासोबतच सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी देखील घोटाळ्याच्या चौकशीचे निर्देश दिले. हा घोटाळा 5 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. या प्रकरणी आरोपी रोखपाल निखिल घाटे याला निलंबित करण्यात आलंय. घोटाळ्याची पहिली सूचना महावितरणनं एका पत्राद्वारे जुलै 2020 दिली होती. 20 देयकांची रक्कम खात्यात नोंद होत नसल्याची माहिती यात देण्यात आली होती. तर सुमारे 30 पतसंस्था आणि वैयक्तिक खातेदारांनी देखील रक्कम जमा न झाल्याच्या तक्रारी दिल्या. ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ पश्चिम भागातील भगिनी मंडळ शाळेत 2 दिवसात 2 चोरीची घटना घडली आहे. चोरांनी शाळेतील 9 कम्प्युटर, महत्वाची कागदपत्र आणि 25,000 रुपये चोरून नेलेत. चोर शाळेत लावलेला CCTV DVR देखील घेऊन गेलेत. यात चोरी काही महत्वाची कागदपत्र चोरण्यासाठी किंवा मानसिक त्रास देण्यासाठी केल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलाय. कोरोनामुळे 1 दिवसाआड शिक्षक शाळेत येत आहेत. याचाच गैरफायदा घेत चोरी झाल्याचं बोललं जात आहे. MS धोनी अनटोल्ड स्टोरी आणि केसरी या चित्रपटांत तसंच अनेक TV मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारा अभिनेता संदीप नाहरनं गोरेगावमधल्या राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संदीपनं फेसबुकवर भावनिक व्हिडिओ देखील शेअर केला होता. पत्नीच्या वागण्याचा त्रास होत असल्याचं त्यानं या व्हिडिओत म्हटलंय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आता पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर आत्महत्या की हत्या हे स्पष्ट होईल. टीम इंडियानं अखेर दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव करत टेस्ट सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतानं इंग्लंडवर 317 रन्सनं विजय मिळवला. दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षर पटेलनं त्याच्या डेब्यू टेस्टमध्येच 5 विकेट्स पटकावल्या. तर पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेणाऱ्या अश्विननं दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या. या विजयासह टीम इंडियाचं ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं आव्हान कायम राहिलंय. भारतीय टीम दुसऱ्या स्थानावर आली आहे तर इंग्लिश टीम चौथ्या स्थानी घसरली आहे. टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलच्या डाव्या हाताला दुखापत झाली. चेन्नईच्या टेस्टच्या 3रा दिवशी फिल्डिंग करताना गिलच्या डाव्या हाताला दुखापत झाली. खबरदारीचा उपाय म्हणून गिलच्या डाव्या हाताचं स्कॅनिंग करण्यात आलंय. BCCI मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. राहुया काही मिनिटात. अमेरिकेतून चीनची राजधानी बीजिंग बेचिराख करेल असं क्षेपणास्त्र अमेरिका खरेदी करत आहे. 7 लाख कोटींचं हे महाविनाशक आण्विक क्षेपणास्त्र आहे. चीन आणि रशियाशी वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या या खरेदी कराराला महत्व आलंय. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी इथं अमेरिकेनं टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा या आण्विक क्षेपणास्त्राची संहार क्षमता 20 पट जास्त आहे. अत्याधुनिक यंत्रणेमुळे हे गायडेड मिसाईल 10,000 किलोमीटरवरच्या लक्ष्याचा पिनपॉइंट वेध घेतं. अमेरिकेच्या वायुसेनेनं या क्षेपणास्त्राच्या 600 युनिट्सची ऑर्डर दिली आहे. 2029 हे संहार क्षेपणास्त्र अमेरिकेच्या सैन्य दलाच्या ताफ्यात सहभागी होईल. कृषी पंपधारकांचा वीज पुरवठा खंडित करू नये असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिले आहेत. आधी थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस द्यावी आणि गरज असल्यासच वीज जोडण्या खंडित करा असे आदेश राऊत यांनी दिले.
हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून आजपासून 3 दिवस गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पिकांची काळजी घेण्याचं आवाहनही हवामान विभागाने केलंय. काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य भारतावर निर्माण झालेल्या विशिष्ट हवामानातील बदलामुळे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे हा परिणाम दिसून येणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. मुंबईतल्या लोकल सेवेचा 22 फेब्रुवारीनंतर फेरविचार केला जाणार आहे. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर 2 आठवड्यात रुग्णसंख्या वाढली आहे, त्यामुळे महापालिका 22 फेब्रुवारीला लोकल सेवेबाबत आढावा घेणार आहे. मुंबईत जानेवारी महिन्यात दिवसाला सरासरी 300 ते 350 रुग्णांची नोंद होत होती, आता हा आकडा 650 गेलाय. राष्ट्रीय महामार्ग नागपूर अमरावती महामार्गावर ट्रकच्या केबिननं अचानक पेट घेतला. वाडीतून ट्रक लोखंडाचं साहित्य मुंबई इथं घेऊन जात असताना नागपूर अमरावती महामार्गावरील सावळी फाट्याजवळ अचानक या ट्रकनं पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. आग विझवण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ट्रकची संपूर्ण केबिन जळून खाक झाली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काल रात्री भीषण अपघात झाला आणि या अपघातात 5 जण ठार झाले तर 5 जण जखमी झाले. ब्रेक निकामी झाल्यामुळे कंटेनर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कंटेनर पुढे चाललेल्या 4 वाहनांना जोरात धडकलं. या अपघातात 1 क्रेटा इनोव्हा आणि 1 ट्रकचं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यातील वरठी इथं संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात मोटरसायकलची चोरी झाली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यानं मोटरसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही दुचाकी विशाल मेश्राम यांची आहे. ते लग्नात गेले असताना मंगल कार्यालयासमोर त्यांनी आपली दुचाकी ठेवली होती. चोरट्यांनी संधीचा फायदा घेत मोटरसायकल चोरून नेली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. वरठी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. वाडा तालुक्यातील कुडूस इथं नुकत्याच सुरू झालेल्या प्रीतम स्टील सळ्या विक्रेत्याच्या दुकानात सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास सराईत चोरट्यांनी 2 मिनिटात स्क्रू ड्रायव्हरनं ड्रॉवर उघडून तब्बल 1.5 लाख रुपये लंपास करत पोबारा केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दिवसाढवळ्या एवढी मोठी रक्कम चोरून नेण्याचा प्रकार घडल्यानं कुडूस बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणीचा राजेशाही पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न झाला. माघ महिन्यातील वसंत पंचमीला हा विवाह सोहळा पार पडतो. हाच दिवस विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा याच देही याची डोळा पाहण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र यंदा कोरोनामुळे 100 लोकांनाच हा विवाह सोहळा पाहता आला. 12 च्या सुमाराला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणल्या. डोक्यावर पगडी, अंगी सोवळे, कपाळी मुंडावळ्या असा सजलेला देखणा विठुमावली आणि पैठणी अलंकारानं सजलेली रुक्मिणी माता यांचं रूप अनेक जण डोळे भरून पाहत होतं. मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या सुमधुर आवाजात उपस्थितांनी अक्षता टाकल्या आणि सुंदर आणि आनंदी वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24